सिडकोच्या शिल्लक घरांनाही शहरवासियांकडून खास मागणी मिळत आहे. खासगी विकासकांपेक्षा ग्राहकांची सिडकोच्या घरांना नेहमीच प्रथम पसंती राहिली आहे. त्यामुळे सिडकोने एखादा गृहप्रकल्प जाहीर केला की ग्राहकांच्या त्यावर उड्या पडतात. सध्या सिडकोने आपल्या विविध गृहप्रकल्पांतील 380 शिल्लक घरे विक्रीला काढली आहेत. त्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. मनपसंत गृह योजनेअंतर्गत 380 सदनिकांसाठी अर्ज विक्री प्रक्रिया सुरू झाली असून अवघ्या 3 दिवसात 5,500 अर्ज विक्रीला गेल्याची माहिती मिळाली आहे. 2 डिसेंबर ही अर्ज वाटपाची शेवटची मुदत असेल असंही सिडकोकडून सांगण्यात आले आहे. सोमवारपासून तर आज जवळजवळ शुक्रवारी अर्ध्या दिवसांपर्यंत जवळजवळ 5,500 योजना पुस्तिकांची विक्री झालेली आहे. केवळ 383 सदनिकांच्या तुलनेत 5,500 हा चांगला आकडा आहे आणि ही योजना 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. तोपर्यंत योजना पुस्तिकाही विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि 2 डिसेंबरपर्यंत आपले अर्जसुद्धा अर्जदार ठाणे जनता सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये सादर करू शकतील. त्यानंतर सोडत पद्धतीने आपण ही याची याचं अलॉटमेंट याचं वाटप करणार आहोत. सिडकोने डिसेंबर 2015 जेव्हा स्मार्ट सिटी प्रकल्पाचं लॉन्चिंग केलं होतं त्यावेळी जाहीर केलं होतं की नवी मुंबई परिसरात आपण जवळजवळ 55,000 घरांच्या विविध योजना राबवणार आहोत. यातील पहिली योजना जी 13,805 घरांची आहे ज्यात खारघर, तळोजा, घनसोली आणि वाशी अशा 4 नगरांमध्ये ही गृहनिर्माण योजना मुख्यत्वे करून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी राबवण्यात येणार आहे. त्यातच नव्या वर्षात सिडकोचा नवा गृहप्रकल्प येत असल्याने बजेटच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना घर घेण्याची आणखीन एक संधी प्राप्त होणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.